जत मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आमच्यावरती आरोप केले आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आमच्यावरती आरोप करण्याचा कोणताही अधिकार नाही, असं वक्तव्य नगराध्यक्ष इकबाल गवंडी यांनी केलं आहे. महिला मुख्याधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन करणाऱ्या राष्ट्रवादीतून निवडून आलेले नगरसेवक, सध्या भाजपमध्ये काम करत असलेले उमेश सावंत यांची बाजू घेऊन बोलणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही, असा आरोप जतचे नगराध्यक्ष इकबाल गवंडी यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, बांधकाम सभापती परशुराम मोरे, माजी नगराध्यक्ष रवींद्र साळे आदी जण उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष गवंडी म्हणाले की ज्या महिला मुख्याधिकाऱ्यांनी 9 महिन्यात जत शहराला स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार मिळवून दिलाय, त्यांच्या विरोधात आरोप करणं हे हास्यास्पद गोष्ट आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून आरोप सुरू असून अशा भूलथापांना जनता कधीही बळी पडणार नाही. शासनाचे शौचालयाचे 17,000 रुपये देऊन आम्ही नागरिकांना जीवन उंचावण्याचा प्रयत्न केला. जत शहरातील काही विकास कामांचं टेंडरही त्यांच्यांना मिळवून दिलं. ही कामं अर्धवट आहेत. तसेच आरजी कॉर्नर ते संभाजी चौक हा रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जाचा केला आहे. हे ठेकेदार सर्व भाजपचे बगलबच्चे असून त्यांनी या रस्त्यांची वाट लावली असल्याचा आरोपही इकबाल गवंडी यांनी केलाय. जतमधील जनता कदापि सहन करणार नाही. एका ठिकाणी एकीकडे पोपटीसारखी जे घटना घडते तिथं लोक रस्त्यावर उतरून त्या महिलेला समर्थन करतात आणि एक विद्यमान नगरसेवक एक मुख्याधिकारी महिला मॅडमच्या अंगावर जाऊन धावून जातो हा फार निंदनीय प्रकार आहे. आणि तिने बूट सोडून फक्त मुख्याधिकारी मॅडमचं नाव घेऊन बदनाम करायचं, काय आरोप प्रत्यारोप करायचं असेल तर आमच्यावर करायचं ना तिने, ज्यांचा काही संबंध नाही. आणि भ्रष्टाचार झाल्यामध्ये शौचालयाच्या ह्या आम्ही त्या लाभार्थीच्या नावावर पैसे जमा केले, त्यामुळं भ्रष्टाचार करण्याचा प्रश्न येते. डायरेक्ट त्या लाभार्थीच्या नावावर पैसे जमा होते, त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचा संबंधच येत नाही. फक्त आता त्यांना राजकीय काय मुद्दा नसल्यानं आगामी निवडणुकीत कुठलंही त्यांच्याकडे विजय नसल्यामुळं ते फक्त एकच शौचालयाचा मुद्दा घेऊन रोज उठसूट तेच बातमी लावायचे, रोज तेच बातमी लावायचे. त्यामुळं काय जतमधल्या जनतेला काही ह्या बातमीने काही फरक पडणार नाही, कारण जतमधली जनता शून्य आहे. त्यांना माहिती आहे कोण काम करते कोण नाही. आणि यांचे आतापर्यंत सगळे ठेकेदार आहेत ते सगळे त्यांचे उमेश सावंत सगळे बगलबच्चे आहेत ना, त्यांनी सगळा ठेका घ्यायचा आणि काम अर्धवट सोडायचं असते प्रकारचा नाही.